राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध एकतर पूर्णतः काढून दिलासा द्यावा किंवा कडक लॉकडाऊन करावा अशी विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालना इथे बोलत होते. देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आहेच. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम असला तरी राज्याच्या इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल न झाल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. एकतर हे निर्बंध पूर्णतः काढून दिलासा द्यावा किंवा पूर्ण आणि कडक लॉकडाऊन करावे अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कोरोना नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांना सूट द्यायला सुरुवात केली आहे. मात्र तीनच आठवड्यात सरकारने पुन्हा घुमजाव करत निर्बंध लागू केले. शहरांमध्ये नुकतेच सुरू होत असलेले मॉल्स आणि थिएटर्स पुन्हा बंद करण्यात आले. रात्रीपर्यंत सुरू असणारी दुकाने दुपारी 4 वाजता बंद करण्याचे निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठी नाराजी पसरलेली आहे. अजूनही काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्या भागात निर्बंध जाहीर करावेत. मात्र जिथे परिस्थिती नियंत्रणात आहे तिथे नागरिकांना उद्योग व्यापारासाठी पूर्णतः परवानगी द्यावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केली आहे. चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही बाब मान्य केली असून यावर अभ्यास करून ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील असेही टोपे यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान सध्या राज्यात अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असून याबाबत सरकारने ठरावही केल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. विधिमंडळात ठराव करून तो केंद्र सरकारला पाठवला असून लवकरच आपण नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही टोपे म्हणाले. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक.